हरिओम, माझं नाव सुवर्णा वीरा नर, माझं सेंटर डोंबिवली ईस्ट. आता माझा अनुभव माझ्या मुलाच्या लग्नासंबंधी पण आहे आणि खुलीच्या म्हणजे खुलीच्या संबंधी पण हा माझा अनुभव आहे. 2018 वरीलाच राहायचो आम्ही, आता 4 वर्ष झाली आम्हाला डोंबिवलीत येऊन. 2018 मी दादांकडे गेली होती कारण माझ्या मुलाचं लग्न जमत नव्हतं. चाळीमध्ये आमची रूम होती आणि चाळीत रूम असल्यामुळे मुलगा माझा आय टी इंजिनियर होता, त्यामुळे मुलगी सर्व्हिसवाली काय कोणी द्यायला तयार नव्हती. म्हणून एक दिवशी मी विचार केला आणि मी दादांकडे गेली. तेवढे दादांनी परत मला बोलावले आणि सांगितलं की तुम्ही एक काम करा, आदिमातेच्या तिथे जा, समोर उभ्या राहा आणि दादा आदिमातेला प्रार्थना करा. आणि मी खाली आली, आदिमातेला प्रार्थना केली. डिसेंबर महिना होता, कमीत कमी डिसेंबर 2018 गोष्ट आहे. आणि मी प्रार्थना केली आदिमातेला आणि आली घरी. मी 2-4 महिनेच झाले असतील आणि मला खोल्या शोधायला आम्ही सुरुवात केली. तर खोली काय आम्हाला मनासारखी कुठेही मिळेना आणि मुंबईमध्ये तर आम्हाला खोली परवडत पण नव्हती. म्हटलं भांडुपला बघायची, तर भांडुपला पण खोलीचे काय भाव एवढे कमी नव्हते, तिथेही आमचं झालं नाही. नंतर म्हटलं तर डोंबिवलीला मोठा भाऊ राहतो, तिथे आपण रूम बघूया. तर तिकडे पण आम्ही भरपूर रूम बघितले पण एकही आम्हाला काही पसंद आली नाही. आणि बापूंनी दादांनी ज्यावेळी मला हे सांगितलं त्यावेळी माझा 100% विश्वास होता की आमचं हे काम होणार. आणि त्याच्यानंतर नवरात्र चालू झालं, अश्विन नवरात्र, आणि म्हणजे सेवेला होती महालक्ष्मीला. आणि एक दिवस अचानक माझ्या भावाचा फोन आला की तुला वेळ असेल तर तू जरा येशील काय डोंबिवलीला, एक रूम आहे. म्हणजे कधी असं आम्हाला स्वप्नात जे वाटलं नव्हतं की आमच्या आयुष्यात ही घटना घडेल, ते बापूंनी आमच्या आयुष्यात घडवलेलं आहे आत्तापर्यंत. तर ती गोष्ट आम्हाला प्रत्यक्ष बापूंनी दिलेली आहे. आणि मी आली तिथून, मला सेवेला पण जायचं होतं आणि मी सुयोग मंगल कार्यालय अगदी ईस्टला चांगल्या एरियामध्ये स्टेशनच्या जवळच. आणि मेन माझा भाऊ राहतो बाजूला फ्लॅटमध्ये, बिल्डिंगमध्ये भाऊ, आणि त्या बिल्डिंगमध्ये मला घेऊन गेलं. 3rd floor गेली आणि समोर बघते तर केवढा तरी मोठा स्वामींचा फोटो. आणि आलो आम्ही, बघितलं मी आणि माझ्या भावाने, एकदम रेडी पोझिशनमध्ये रूम, म्हणजे काही 1 रुपये यायचं आणि राहायचं असा रूम. फर्निचर सहित, ए सी सहित, फ्रीज वगैरे सगळ्या सहित त्यांनी 2044 अगदी द्यायचं ठरवलं त्यांनी. आणि आम्हाला 1 लाख रुपये कमी पण केले त्याच्यातून. आणि 43 लाखाला म्हणजे बघितलं तर समाधान, एकदम घरात बसलं तर एकदम समाधान, उजेड वगैरे सगळा, म्हणजे काय बोलायचं आता. मी बघितली आणि घरी आली, मुलगा ऑफिसला होता, फोन करून सांगितलं. म्हटलं शनिवारी जा मामा वगैरे सगळे. मामा वगैरे शनिवारी गेले सगळे, नवरात्रातच गेले बघायला म्हणून फायनल केलं. 43 लाखाला खोली अशी की बघितलं तर नुसतं बसलं तरी समाधान, एकदम असा रूम आम्हाला बघून दिला बापूंनी. आणि 2018 आम्ही मार्चमध्येच आलो आम्ही ते राहायला, वास्तू शांती वगैरे सगळं केलं. आणि म्हटलं आता बापू मला येथून तुमच्याकडे यायला मिळेल की नाही, पण एकही गुरुवार माझ्याकडून चुकला नाही. एक दिवसच फक्त मला एका बापू भक्ताने दाखवलं मला की असं असं जायचं म्हणून. त्यानंतर मी एकही गुरुवार इथून चुकवलाही नाही आणि बापूंचं कधी दर्शन चुकवलं नाही. ही सगळी बापूंचीच कृपा. आता 2019 कोरोना झाला. आता लग्नाचं राहिलं, 2 वर्ष कोरोना झाल्यामुळे मुलाचं परत लग्नाचे टेन्शन. नेहमी बापूंना प्रार्थना करायची, कोरोनातनं लग्न जमलं तर बापू करणार कसं आणि काय करायचं बापू, आता काय मोठं डोक्याला टेन्शनच आहे. पण बापूंच्या 8ची उपासना असायची आणि आठवड्यातून 2-3 वेळा तरी बापू 2-3 मिनटं बोलायचे. 2 मिनटं का बोलायचे, पण एक मानसिक समाधान व्हायचे, माणसाला एक आधार मिळायचा की माझ्या मनात जे काय ते बापूसमोर सांगतायत. तो खूप आधार. आणि त्याची नजर बघायची तर असं वाटायचं की काय घाबरतेस कशाला, असं नजरेतून कळायचं आपल्याला. तर एक दिवशी असे बापू म्हणाले होते की एक क्षण पण काय घडायला, कुठली पण गोष्ट घडायला एक क्षण पण अपुरा आहे, म्हणजे एका क्षणात काही घडू शकतं आणि एवढी ताकद त्या त्रिविक्रमात आहे. तेव्हा तुम्ही तुमची टेन्शन बाजूला करून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा असं प्रत्येक वेळी बापू आम्हाला सांगायचे. एक क्षण पण पुरेसा आहे. आणि 2022 उजाडलं, 2022 नाही 2021 आणि काय बापूंची लीला सांगायची नाही, काय कृपा. 2021 डिसेंबरची 10 होती आणि अकस्मात एक चहा घेता घेता फोन आला एका मुलीच्या वडिलांचा की अतुल नर काय, तर म्हणाल म्हटलं हो मी अतुल नरची आईच बोलते आहे.
तर म्हणे जमलं काय मुलाचं लग्न? तर म्हटलं नाही जमलं. तर म्हणे माझी मुलगी आहे, MBA झालेली आहे, सिडकोमध्ये जॉबला आहे, 3 वर्ष परमनंट आहे. तर तुमचं मुलाचं हे सगळं मी बायोडाटा वाचला, शिक्षण वगैरे जॉब वगैरे सगळं चांगलं आहे त्याचं, आणि मुलाचं फेसिंग बघितलं ते एकदम सिम्पल साधा मुलगा आहे, तर आम्हाला तसाच हवा आहे, तर तुम्हाला काय वाटतं? तर म्हटलं ठीक आहे. म्हणून आम्ही आपल्या रोजच्याप्रमाणे की असे कितीतरी फोन येतात आणि कितीतरी असं होतं आहे, तर लगेच त्यांचा फोन आला, उद्या आम्ही मुलीला घेऊन तुमच्या घरी येतो आहे. मुलगा मी, माझा भाऊ, वहिनी वगैरे सगळेजण होते आले, तिचे काका, ती आई वडील, मुलगी वगैरे. तर मुलीचं शिक्षण वगैरे, मुलगी अगदी सिम्पल, जसा माझा मुलगा तसा सिम्पल, अगदी साधी मुलगी, अशी शिक्षण एवढं असून पण अशी साधी मुलगी होती. झालं त्यांचं बोलणं चालणं झालं, 11 तारीखची गोष्ट आहे. आणि 18 डिसेंबरला 2021 18 डिसेंबर दत्त जयंती पादुकापूजन बापूंचं, त्याप्रमाणे पादुकापूजन झालं. आणि 11 वाजता मुलांना म्हटलं जा आता तुम्ही जाऊन भेटा, भेटून वगैरे आला, सगळं बोलणं चाललं त्यांचं दोघांचं झालं. आणि घरी आला म्हणाला मम्मी चांगली मुलगी, तर आपण ठरवूया. तर म्हटलं जाऊ दे, तुला जर योग्य वाटत असेल तर आपण पुढे जाऊया म्हणून. आणि 12 तारीखची घटना, 18 तारीखला बघून झालं आमचं अतुलचं, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना होकार दिला. आणि त्याच्यानंतर मग मार्च 2022 25 मार्चला साखरपुडा झाला. तर लग्न 15 एप्रिलला होतं ते भांडुपला. एवढं सुंदर लग्न बापूने केलं, एवढं सुंदर लग्न माझ्या बापूने माझ्या मुलाचं करून घेतलं. आणि खूप खूप अंबरने बापू, इतके अंबरने की आयुष्याची ऋणी आहेत माझा मुलगा मी, आयुष्याचे तुमचे ऋणी आहोत आम्ही. त्यांची इच्छा झाली की चांगलंच होणार भरभरून बापूने आज दिलं. मुलगी सुंदर, म्हणजे जे स्वप्नात वाटलं नव्हतं की गव्हर्नमेंटची आम्ही मुलीला कधी फोनच केला नाही, प्रायव्हेटवाल्यानंच करायचो, कारण माझा मुलगा प्रायव्हेटमध्ये होता. तर गव्हर्नमेंटची मुलगी अगदी मला बापूने बघून दिली, शिक्षण चांगलं, मुलगी सिम्पल साधी, माझ्या देवाला मनापासून नमस्कार करणारी. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य माझा एवढाच आहे की बापू जे आपल्यासाठी करतील ते चांगलंच करतील हा विश्वास आपल्यात ठाम असला पाहिजे. आणि नामस्मरण तर आपल्याला बापूने सांगितलेलं आहे, नामस्मरण तर केलंच पाहिजे, ती टाळाटाळ करून चालणार नाही. आता 2 वर्ष जरी उपासना नसल्या तरी आजच्या उपासनेत अगदी बापूसमोर एकदम समाधान होते, आणि त्या उपासनेत पण आपल्याला भरपूर काही मिळतंच आहे त्या उपासनेतून. म्हणूनच माझा हा अनुभव मी तुम्हाला सांगते की बापूंवरचा विश्वास कधी पण डळमळता का, त्या देवच आपल्यासाठी धावून आला. आणि या कोरोनाच्या संकटातनं पण आपल्याला सुखरूप ठेवलंय त्या केवळ बापूने, ते बापूंकडे, बापू आमच्या पाठीचे होते म्हणून कोरोनातनं आम्ही सुखरूप वाचलेलं, आणि कशाची कमतरता पण बापूने केलेली नाही आहे. त्याच्यामुळे बापू मी तुमची खूप म्हणजे खूप खूप आंबरणे, माझा मुलगा असून मी खूप खूप आंबरणे, आयुष्यभर बापू आम्ही आंबरणेच राहू. हरिओम आंबरणे बापू.